مشكلة مفيش مشكلة. كده زي ما بقول. طيب قول لي كده زي ما بقول بقى. सर्वांना नमस्कार. मिशन आरंभ 2024 इयत्ता 5वी शिष्यवृत्ती ऑनलाईन मार्गदर्शन वर्गासाठी उपस्थित असलेले जिल्ह्यातील सर्व आदरणीय अधिकारी वर्ग, त्याचबरोबर आमच्या तालुक्यातील सन्माननीय गट शिक्षणाधिकारी आदरणीय राणे मॅडम, त्याचबरोबर उपस्थित सर्व शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मित्र, या सर्वांचं मी या ठिकाणी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं स्वागत करतो. आणि आजचा या ठिकाणी ज्यांचं लेक्चर होणार आहे ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लमण तांडा या शाळेचे उपशिक्षक आदरणीय शेळके सर या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आज आपल्याला गणित या विषयावरती अपूर्णांक या घटकावरती अंशाधिक अपूर्णांक आणि त्याचा लहान मोठेपणा या विषयावरती या ठिकाणी आपल्याला 1 तास मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे त्यांचे या ठिकाणी मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीने या ठिकाणी स्वागत करतो. त्याचबरोबर शेरकर आमचे मित्र शेरकर सर आंबेकर सर यांचं स्वागत करतो. आणि या ठिकाणी आदरणीय शेळके सरांना विनंती करतो की या ठिकाणी आपला क्लास सुरू करावा. सर्वांना माझा नमस्कार. मी शेळके सुनील अमृता, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नमांतरा या शाळेवरती असलेला प्राथमिक शिक्षक. मी आज आपल्या जिल्ह्याने सुरू केलेल्या मिशन आरंभ या उपक्रमाअंतर्गत आणि आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय सीओ हिरेकर साहेब यांच्या संकल्पनेतून, त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे असलेले सन्माननीय शिक्षणाधिकारी भास्कर पाटील साहेब यांच्या प्रेरणेतून हा जो उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे, त्या उपक्रमाबद्दल सांगावं तेवढं कमीच आहे. तरी असतो विद्यार्थी मित्र, तुम्हाला जी काही संधी या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तुम्ही खरंच खूप भाग्यवान. आता तुम्ही भाग्यवान आहात हे कसं? मी जसा तुमच्यासारखा विद्यार्थी असताना इयत्ता 4वीला त्यावेळी स्कॉलरशिप परीक्षा असायची आणि त्या परीक्षेमध्ये आम्हाला त्या काळात जे काही शिकवलं ते शिकवताना शिक्षक फळ्यावरती जे काही लिहून देते तेवढंच फक्त मटेरियल आमच्याकडे असायचं. इयत्ता 7वी मध्ये गेल्यानंतर कळलं की स्कॉलरशिप साठी असं पुस्तक पण असत. हे पुस्तक कदाचित जर आम्हाला इयत्ता 4वी मध्ये जर मिळालं असतं तर निश्चितपणे आमच्यामध्ये आणखीन चांगला बदल झाला असता. तर असो, तुम्हाला ही संधी आता त्याही पुढे उपलब्ध झालेली आहे, कारण आता तुमच्याकडे सर्वांकडे स्कॉलरशिपचे एक नवे वेगवेगळ्या प्रकाशांची 2-2, 3-3 पुस्तकं आहेत. म्हणजे तुमच्याकडे असलेलं संदर्भ साहित्य खूप मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळं तुम्हाला या बाबतीत कोणती अडचण येणार नाही. परंतु तुम्हाला हे जे उपलब्ध करून दिलेलं आहे की जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातील शिक्षक तुम्हाला शिकवणार ही तुमच्यासाठी असलेली खूप मोठी उपलब्धी आहे. आणि या मिळालेल्या संधीचा तुम्ही चांगला फायदा घ्यावा, तिचं सोनं करावं. आणि आता होणाऱ्या स्कॉलरशिप परीक्षेमध्ये 2025 मध्ये तुम्ही चांगलं घवघवीत यश मिळावं असं मला वाटतं. त्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करणारच आहात. आम्ही तुमच्या साथीला आहोत, परंतु आम्ही तुम्हाला साथ देणार प्रयत्न मात्र तुम्हीच करणार आहात. त्यामुळं तुमचं यश तुमच्या प्रयत्नावरती अवलंबून आहे. याशिवाय आज 14 तारीख आहे, उद्या 15 तारीख म्हणजे शैक्षणिक सत्र
2024-25 सुरू होणार आहे. तुम्ही आता नव्या वर्गात गेलेले आहात तर सर्वांना आमच्या शिक्षक वृंदाच्या वतीने त्याचबरोबर सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वतीने तुम्हाला या शैक्षणिक सत्राच्या मी शुभेच्छा देऊ. आज या ठिकाणी आपल्याला जो घटक पाहायचा आहे तो आपण सुरू करणार आहोत. आज आपण विषय गणित यामधला जो घटक आहे अपूर्णांक हा अपूर्णांक घटक आपण पाहणार आहोत. या अपूर्णांकामध्ये आपल्याला जो उपघटक पाहायचा आहे तो आहे अंशाधिक अपूर्णांक 10 मोठे 12. आता आपण सुरुवातीला अपूर्णांक कशाला म्हणतात ते समजून घेऊया. तर सगळ्याला अपूर्णांक कशाला म्हणतात हे माहित आहे, परंतु तरी एक आपण उजळणी म्हणून त्या ठिकाणी यावरती दृष्टिक्षेप टाकणार आहोत. अपूर्णांकाची व्याख्या करताना अशी केली जाते बा दोन प्रकारे व्याख्या केली जाते. त्यातला पहिला प्रकार जी संख्या अंश व छेद या पद मांडली जाते त्या संख्येला अपूर्णांक असे म्हणतात. आणि आपल्याला अंश आणि छेद या रूपात मांडलेली संख्या तिची गरज का पडली तर आपण काय म्हणतो जी संख्या पूर्णांकात व्यक्त करता येत नाही दुसरी व्याख्या पूर्णांकात व्यक्त न करता येणाऱ्या संख्येला मांडणी करताना अपूर्णांकात मांडणी करावी लागते. एक उदाहरण आपण घेऊया. हा एक गोल आपण घेतला आणि या गोलाला किती गोल आहेत असं जर विचारलं तर मी म्हणणार एक गोल आहे. एक लिहिलं एक लिहित आणि पूर्णांक सांगितलं, परंतु मी काय केलं अशी रेषा मारून या गोलाची दोन भाग केले. गोलाचे दोन भाग केल्यानंतर हा एवढा जर भाग मी घेतला तर याची किंमत मांडण्यासाठी मला काय करावं लागतं. हा गोल आहे किंवा आपण एक वस्तू समजूया, त्या वस्तूचे भाग केले दोन आणि त्याच्यापैकी घेतला एक म्हणजे याची किंमत झाली एक अंश छेद दोन किंवा एक छेद दोन. एक छेद दोन ही जी संख्या आहे ती आपल्याला पूर्णांकामध्ये व्यक्त करता येत नाही, त्यासाठी आपल्याला तिचा किती मांडणी जी आहे ती मांडणी आपल्याला अपूर्णांकात करावी लागते. मग आज अशा पद्धतीने अपूर्णांकाच्या संख्येबाबत आपण आज पाहणार आहोत. आज आपल्याला त्या अपूर्णांकामध्ये जे पाहायचं आहे तो आपण त्यामध्ये पाहायचंय अंशाचे अपूर्णांक. अपूर्णांकाचे वेगवेगळे प्रकार आणि त्या वेगवेगळ्या प्रकारांचे आपण टप्प्याटप्प्याने काही भाग पाहणार. त्याच्यातला आज आपल्याला जो पाहायचा आहे पा अंशाधिक अपूर्णांक. अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं एकदम सोपा आहे तुम्हाला माहित आहे तरी आपण पाहूया. येत आता मी तुमच्या समोर काही अपूर्णांक लिहितो. हा हा पहिला अपूर्णांक मी लिहिला 4-5 किंवा 4-5. दुसरा अपूर्णांक लिहिला 7-2 आणि तिसरा अपूर्णांक लिहिला 9-4. असे वेगवेगळ्या प्रकारचे 3 अपूर्णांक लिहिले. त्यातला पहिला अपूर्णांक काय आहे 5-4-5. त्याचा अंश आहे 4 आणि छेद आहे 5. दुसरा अपूर्णांक जो आहे तो आहे 7-2. त्याचा अंश आहे 7 आणि छेद आहे 2. तिसरा अपूर्णांक आपण पाहिला 9-4. त्याचा अंश आहे 9 आणि छेद आहे 4. या अपूर्णांकाचं जर आपण निरीक्षण केलं तर पहिल्या अपूर्णांकामध्ये 4-5 आता संख्येचा लहान मोठेपणा
तुम्हाला कळते अपूर्णांकाचा लहान मोठे आपण लहान मोठे पण आपण पाहणार आहोत पण आधी आपल्याला समजून काय घ्यायचंय पहा याच्यामध्ये अंश हा छेदापेक्षा लहान आहे म्हणजेच काय छेद अंशापेक्षा मोठा आहे छेद जर अंशापेक्षा मोठा असेल तर तो झाला छेदाला पण पुढची दोन उदाहरणं जर आपण पाहिली तर त्यामध्ये सात अंश छेद दोन अंश छेदापेक्षा मोठा नऊ छेद चार अंश छेदापेक्षा मोठा आहे म्हणून या अपूर्णांकामध्ये छेदापेक्षा अंश मोठा असेल अशा अपूर्णांकाला म्हणायचं अंशाधिक अपूर्णांक या तीन उदाहरणापैकी सात छेद दोन आणि नऊ छेद चार हे अंशाधिक अपूर्णांक आहेत म्हणजे अंशाधिक अपूर्णांक कशाला म्हणायचं हे तुम्हाला नक्की कळलं असेल त्यानंतर आपल्याला त्याच्या पुढचा भाग पाहिजा पहा अंशाधिक अपूर्णांक याची तुलना कंपॅरिझन तुलना म्हणजे काय तर त्याच्यातला लहान मोठेपणा आपल्याला शोधायचा लहान मोठेपणा शोधायचा आहे समज आता मी इथं आठ येईल आणि इकडं अकरा येईल आणि इथं असे मी चौकट तुम्हाला विचारलं की आठ मोठे का अकरा मोठे अगदी तुम्ही झटकन सांगणार अकरा या चिन्हाचं थोडक्यात लक्षात काय ठेवायचं जो मोठा आहे ना त्याच्याकडे त्याचा तोंड घ्या म्हणजे आपल्या फक्त लक्षात राहील संख्येच्या बाबतीत लहान मोठेपणा सांगताना तुम्ही आधी पटकन सांगू शकता परंतु समज आता तुम्हाला तीन छे पाच आणि सात छे चार हे दोन अपूर्णांक आहेत यांच्यातला लहान मोठेपणा विचारलेला यांच्यातला लहान मोठेपणा ठरवण्यासाठी काय करायचं यांचा तिरकस गुणाकार करायचा तिरकस गुणाकार म्हणजे काय पहिल्या अपूर्णांकाच्या अंशाने दुसऱ्या अपूर्णांकाच्या छेदाला म्हणजे तीन गुणिले चार आणि इथं मी परत म्हणजे चौकट ठेवतो चौकटीच्या पुढे काय लिहायचं पहिल्या अपूर्णांकाचा छेद गुणिले दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश हा दुसरा गुणाकार गुणाकार करताना नेहमी हे लक्षात ठेवा पहिल्या अपूर्णांक आपण दोन अपूर्णांकाची तुलना करतो दोन अपूर्णांकाची तुलना करताना पहिल्या अपूर्णांकाचा अंश दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद यांचा गुणाकार पहिला दुसरा गुणाकार पहिल्या अपूर्णांकाचा छेद आणि दुसऱ्या अपूर्णांकाचा अंश यांचा हा पहिला गुणाकार आला चार त्रिक पाच आणि दुसरा गुणाकार आला सातचा पाचचा पस्तीस कोणता गुणाकार माहित मोठा आला पहिला आला बारा दुसरा आला पस्तीस दुसरा गुणाकार मोठा आला म्हणून दुसरा अपूर्णांक मोठा म्हणजे आपल्याला काय म्हणावं लागेल सात छेद चार हे तीन छेद पाच पेक्षा मोठे आहे तिरकस गुणाकाराने आपण या ठिकाणी या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा शोधतो आपल्याला दुसऱ्या एका पद्धतीने यांचा लहान मोठेपणा शोधता आला पाहिजे या ज्या छोट्या छोट्या पद्धती आहेत पण या छोट्या छोट्या पद्धती आपल्याला
जर समजले तर तुम्हाला पुढे कोणत्याही प्रकारचं उदाहरण आलं तर तुम्ही अडून बसणार नाही. म्हणजे कोणताही विशेष आपल्याला जर शिकायचा असेल तर त्या विषयातलं त्या धड्यातलं बेसिक आपल्याला समजलं पाहिजे. मग याच्यातलं बेसिक आपण सुरू केलंय ते तुमचं झालं असेल तर एक उजाडे म्हणून आपण याच्यावरती लक्ष देणार आहोत, कटाक्ष टाकणार आहोत. दुसरी पद्धत ही झाली पहिली पद्धत तिरकस गुणाकाराची. दुसरी पद्धत काय आहे दशांश रूपामध्ये दशांश रूपामध्ये आपण याच पाहूया 3/5. आपण कोणत्याही पद्धतीने उत्तर काढलं तरी उत्तरात काही फरक पडत नाही, उत्तर तेच येणार आहे. दशांश पूर्णांक पद्धतीमध्ये काय करायचं 3/5 याचा एक वेगळा अर्थ तुम्ही समजून घ्या. 3/5 म्हणजे 3/5. 3/5 चा दुसरा अर्थ काय 3/5 म्हणजे काय 3 ला 5 ने भाग द्या. आपल्याला दशांश रूप मिळवण्यासाठी 5 ने 3 ला भाग दिला. 5 ने 3 ला भाग जात नाही, ज्यावेळेस भाग जात नाही त्यावेळेस भाग जातो 0. 5 ने 3 ला भाग केला 0 चा 5 0 0 खाली राहिले. आता आणखी एक गोष्ट समजून घ्या ती कोणती की मी समाजाचे 3 मानलो आणि या 3 चं दशांश चिन्ह मी काय मांडलेलं नाही. अशी पूर्णांक संख्या ज्या वेळेस असते त्या पूर्णांक संख्येमध्ये तिचं दशांश चिन्ह त्या संख्येच्या उजव्या बाजूला असत आणि त्या संख्येच्या उजव्या बाजूला तिचं दशांश चिन्ह दिल्यानंतर 0 असत. किती 0 असतात तर ते 0 अनंत असत. अनंत म्हणजे आपण कितीही वाढवू शकतो. म्हणजे या ठिकाणी या 3 चा दशांश चिन्ह या ठिकाणी आहे, यानंतर तिथं 0 आहे. मग आपण आता दशांश चिन्हाचा पुढचा 0 येणार आहोत म्हणून काय करणार भागाकारामध्ये दशांश चिन्ह देऊन जा आणि 1 0 घेतला. या ठिकाणी इथं झाली 30. 5 ने 30 ला भाग केला 5 सक 30. बाकी उरली 0 म्हणजे याचा उत्तर आला पा 0.7. 0.7. आता पुढला भागाकडे या पद्धतीने आपण पाहूया. या भागामध्ये काय आहे जेणेसाठी 4 आहे म्हणजे 4 ने भागायचं, कितीला भागायचंय 7 ला भागायचंय. 4 ने 7 ला भाग जर तो भाग केला 1 चा 4 1 4 सातातून 4 गेले खाली राहिले 3. परत या ठिकाणी बाकी काही 0 उरले नाही. आपल्याला भागाकाराची क्रिया पुन्हा चालू ठेवायची आहे. म्हणजे काय करावं लागत दशांश चिन्हाच्या पुढचा आपल्याला 0 घ्यायचा, दुसरा दशांश चिन्ह घ्यायचं, भाग केला 7 चा 4 6 28 30 मधून 28 गेले तर खाली राहिली 2. बाकी 0 उरलेला आहे. आणखी आपल्याला 1 0 घेता येईल पा. मग झाले 20. 4 ने 20 ला भाग केला 5 चा 4 28 बाकी उरले 0. याचा उत्तर आलं पा 1.7. आता 0.76
एक दशन किमला सात पाच याचे दोन घर पूर्ण करण्यासाठी आपण इथे शून्य म्हणला तयार करतो. याच्यातला लहान मोठे पण आहे आपल्याला कळला पाहिजे. दशांश हा पूर्णांकामध्ये याच्यातला लहान मोठे पण आपल्याला कळण्यासाठी काय करावं लागतं, दशांश चिन्हाच्या डावीकडे जी संख्या मोठी तो दशांश हा पूर्णांक मोठा. इथं दशांश चिन्हाच्या डावीकडे शून्य आहे, पहिलं घर शून्यात आहे. दशांश चिन्हाच्या डावीकडे पहिलं घर, पहिलं घर म्हणजे पूर्ण संख्यात पाहिजे, घर नाही पाहिजे. घराच्या बाबतीत आपल्याला दशांश चिन्हाच्या पुढे जायचं. या शून्य आणि एक मध्ये तुम्ही सहज सांगू शकता पूर्णांक काय येते. एक मोठा आहे म्हणजे एक दशांश सात पाच हा दशांश हा पूर्णांक मोठा आहे. एक दशांश सात पाच म्हणजे काय, सात चे चार आणि तीन चे पाच म्हणजे काय, शून्य दशांश सहा. इथे आपलं मोठं कोण आलं तर सात चे चार, इथे मोठं कोण आलं सात चे. आता या पद्धतीने जर आपण पाहिलं तर या दोन्ही पद्धती आपल्या लक्षात राहायला पाहिजेत की जेणेकरून आपल्याला पुढे त्या पद्धतींचा उपयोग होईल. पुढे आपल्याला पाहायचं का जसा आहे अपूर्णांकाच्या बाबतीत हे उदाहरण सोडवताना नसावी हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आणि नसावी जर तुम्हाला समजला तर तुम्ही कोणतंही उदाहरण त्या ठिकाणी सोडवू शकता. तर नसावी म्हणजे काय, लघुत्तम साधारण विभाग. लघुत्तम म्हणजे काय, लहानात लहान. साधारण म्हणजे काय, सगळ्यात असलेला. विभाजक म्हणजे काय, दिलेल्या संख्येला भाग चालवी संख्या. आता समाज नाही चार आणि आठ, चार आणि आठ यांचा मला लसावी काढायचा. चार आणि आठ यांचा लसावी काढताना मला अशी एक संख्या शोधायची की तिला चाराने वाघ केला पाहिजे आणि तिला आठाने वाघ केला पाहिजे. मग चाराने वाघ झाल्याने संख्या शोधण्यासाठी मी चाराचा पारा लिहिला. चार एक चार, चार दोन्ही आठ, चार त्रिक बारा, चार त्रिक सोळा, चार पंचवीस, चार सत्तावीस, चार सत अठ्ठावीस. आठचा पारा लिहिला पहा, आठ एक आठ, आठ दोन सोळा, आठ त्रिक चोवीस, आठ चौपत्तीस, आठ पंचेचाळीस. हा चारचा पाड्या हा आठचा पाडा याच जर तुम्ही निरीक्षण केलं आणि तुम्हाला याच्यात शोधायचंय काय, यांचा लसावी शोधायचा. म्हणजे काय शोधायचंय, चार आणि आठ यांनी भाग झाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे. आपण जर पाड्याचं थोडी निरीक्षण केलं चाराच्या पाड्यात चार एक चार, चार दोन्या आठाच्या पाड्यात आठ एक, चार आणि आठ दोन्ही पाड्यात असली आणि म्हणजे चारने भाग झाली आणि आठने भाग झाली सगळ्यात लहान संख्या कोणती आहे. म्हणजे चार आणि आठ यांचा लसावी झाला. ही पद्धत लसावी शोधण्यासाठी एक आहे. परंतु मोठं उदाहरण असं दोनापेक्षा जास्त संख्या असतील तर मग मात्र लसावी या पद्धतीने काढताना थोड्याशा अडचणी येतात. पण आपण त्याच्यापेक्षा आपल्याला कायमोपयोगी पडणारी आणि सोपी असलेली पद्धत म्हणजे भागाकार पद्धत आपण करूया. भागाकार पद्धती म्हणजे काय करायचं, ज्या संख्यांचा आपल्याला लसावी काढायचा आहे त्या संख्या मी या ठिकाणी लिहून घेतो. चार आणि चार आणि आठ यांना भाग जाणारी एक सोडून एक मी नाही घ्यायचा, एक दिला तरी तोच येणार आहे. भाग जाणारी लहानात लहान संख्या कोणती आहे आणि अशी शोधा की दोन्हीला भाग द्यायची आहे. पाच दोन दोन आणि चारला भाग केल्यानंतर भाग केला दोनांचा, दोन्ही चार
बोला नाही आला बाकी ना तर बाकी नाही आला आता इधर आला दोन आणि चार पुरा दोन आणि चार यांना भाग जाणारी लहानांना संख्या कोणती परत दोनच आहे दोनाने दोनाला भाग दिला एकाच दोनाने जर चाराला भाग दिला तर दोनाचा इथपर्यंत आपल्याला थांबायचं आता इथे पुन्हा हा विषय सोडून दे इथं दोन होते दोनाला आणि कशाने भाग जाणार आहे दोनाने भाग जाणार आहे भाग केला एकाचा ज्या आपण या संख्या भाग घेण्यासाठी वापरल्या दोन गुणिले दोन गुणिले दोन यांचा गुणाकाराला भेटले चार चार आणि आठ म्हणजेच चार आणि आठ यांचा भागाकार पद्धतीने सुद्धा आलेला लसावी जो आहे तो आहे आठ आपण लसावीचा एक आणखी थोडस थोडं उदाहरण पाहूया एक वेगळं उदाहरण पाहूया की त्यामुळे आपला आणखी सराव होईल का समज आता मी संख्या लिहिल्या तीन सात आणि नऊ तीन सहा आणि नऊ या संख्यांचा भागाकार पद्धतीने मला लसावी शोधायचा म्हणजे तीन लिहिले म्हणजे सहा लिहिले नऊ तीन सहा आणि नऊ यांना भाग जाणारी लहान संख्या आहे तीन तीन एक तीन तीन दोन एक सहा तीन त्रिक नऊ आता इथे एक म्हणला दोन आणि तीन यांना भाग जाणारे कोणती संख्या नाही कारण त्या मूळ संख्या आहे मग आपण त्याला सेपरेट भाग दिला आधी दोनाने दिला एक तीन तसेच येऊन घेतली आता तीनाला दिला तीन एक तीन आणि इथं काय आलं पा तीन गुणिले दोन गुणिले तीन तीन थोडे सहा सावित्री अठरा म्हणजे तीन सहा आणि नऊ या संख्यांचा लसावी आला अठरा तीनाच्या पाड्यात अठरा आहे सहाच्या पाड्यात अठरा आहे नऊच्या पाड्यात अठरा आहे परंतु तीन सहा आणि नऊ यांनी भाग जाणारे लसावी लघुत्तम साधारण विभाजक तीन सहा आणि नऊ यांनी भाग जाणारी लहान संख्या आहे अठरा ह्या गोष्टी जर तुम्हाला समजल्या असतील दशांश अपूर्णांकाचं म्हणजे अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं हे आपण आधीच पाहिलं होतं त्यामुळे आता आपण डायरेक्ट उदाहरणांकडे येऊया आपल्याला उदाहरणामध्ये मी काय केलेलं आहे अपूर्णांक म्हटलं की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी आहेत पण तुम्हाला समजण्यासाठी मी त्यामध्ये काही फरक केलेले आहेत फरक काय केले कारण की तुम्हाला ते लवकर लक्षात घ्या ते लक्षात येण्यासाठी मी त्याच्यामध्ये काही भाग करून त्यातला एक भाग या ठिकाणी ऐका अंश समान असणारे अंशाधिक अंश समान म्हणजे काय हे उदाहरणाने आपण पाहूया पहिलं उदाहरण काय आहे अकरा छेद सात अकरा छेद पाच अकरा छेद नऊ अकरा छेद आठ आणि अकरा छेद सात आणि यामध्ये आपल्याला काय विचारले हे अपूर्णांक चढत्या क्रमाने दिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल म्हणजे जे पर्याय आहेत का अकरा छेद सहा दुसरा पर्याय आहे अकरा छेद सहा तिसरा पर्याय आहे अकरा छेद आठ चौथा पर्याय अकरा छेद हे उदाहरण आपल्याला सोडवण्यासाठी काही मिनिटाचा नव्हे काही सेकंदाचा कालावधी लागतो पण आपल्याला त्याच्यातली जी ट्रिक आहे ती समजली पाहिजे आता अंश समान असताना अंश समान असताना हे जे सगळे अपूर्णांक आहेत हे अंशाधिक आहेत कारण छेदापेक्षा प्रत्येकाचा अंश मोठा आहे त्याशिवाय ते अंश समान आहे सगळ्यांचा अंश अकरा आहे म्हणजे समान आहे अंश समान असताना अकरा छेद सात अकरा छेद पाच अकरा छेद नऊ अकरा छेद आठ आणि अकरा छेद सहा
आवन समान असता ज्याचा छेद लहान मी काय सांगतो लक्षात घ्या आवन समान असताना ज्याचा छेद लहान तो सर्वात मोठा आणि ज्याचा छेद मोठा तो सर्वात लहान जर आपण समज यांचा चढता क्रम लावला चढता क्रम लावताना आपल्याला काय करावं लागल आधी सगळ्यात लहान अपूर्णांक घ्यावा लागल अंश समान आहे सगळ्यात लहान कोण याचा छेद मोठा तो सगळ्यात लहान अकरा छेद नऊ अकरा छेद नऊ पेक्षा मोठा कोण अकरा छेद आठ अकरा छेद आठ पेक्षा मोठा कोण अकरा छेद सहा अकरा छेद सात पेक्षा मोठा अकरा छेद सहा सगळ्यात मोठा अकरा छेद पाच म्हणजे तुम्हाला अंश समान असताना जर चढता क्रम विचारला उतरता क्रम विचारला तर हकी झटपट सांगता येईल मांडता येईल हा झाला यांचा चढता क्रम हा जर आपण उतरता क्रम मांडला तर सर्वात मोठा अकरा छेद पाच अकरा छेद पाच पेक्षा लहान अकरा छेद सहा अकरा छेद सहा पेक्षा लहान अकरा छेद सात अकरा छेद सात पेक्षा अकरा छेद आठ लहान सगळ्यात लहान अकरा छेद मग आपल्याला चढता क्रम मांडता आला पाहिजे उतरता क्रम मांडता आला पाहिजे पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा पहिला शेवटचा डावीकडून पहिला उजवीकडून पहिला सगळं सांगता आलं पाहिजे डावीकडून पहिला म्हणला तर अकरा छेद पहिल्याकडे कोण गेलं आपल्या डाव्या हाताला जो आहे तो उठावा पहिला आणि उजवीकडून पहिला म्हणला तर अकरा छेद पाच पण विचारलंय का चढत्या क्रमाने मांडली गेल्यास मध्यभागी तर मध्यभागी म्हणजे काय पाच येत पाचाचा मध्यभागी तिसऱ्या क्रमांकावर डावीकडून मोजा आहे तर उजवीकडून मोजा कोण आहे अकरा छेद सात म्हणजे या ठिकाणी याच उत्तर आहे पर्याय क्रमांक एक हा या ठिकाणी आलेला मध्यभागी आलेला पुढचं उदाहरण आपण पाहूया दोन नंबर दोन नंबरच उदाहरण काय आहे एक से एकोणीसशे एकोणीस एकशे एकोणीसशे एकोणीस एकशे एकोणीसशे सतरा एकशे एकोणीसशे पन्नास आणि यामध्ये विचारलंय काय पहा हे अपूर्णांक उत्तरच्या क्रमाने कसे द्या आता उत्तरच्या क्रमाने लिहायचं आहे म्हणजे आपल्याला काय करायचंय त्याच्यातला आधी काय द्यावा लागल त्याच्यातला आपल्याला आधी मोठं द्या अंशसारखे आहे मोठा कोण ज्याचा छेद लहान तो सगळ्यात मोठा एकशे एकोणीस त्याच्यापेक्षा लहान कोण छेद एकोणीस असलेला एकशे एकोणीस एकोणीस याच्यापेक्षा लहान कोण एकशे एकोणीसशे एकवीस आणि सगळ्यात लहान कोण एकशे एकोणीसशे पन्नास कोणतीही क्रिया न करता फक्त एक सर्वात साधारण साधा नियम आपण लक्षात ठेवला की आपल्याला याचा चढताक्रम उतरताक्रम अंश समान असताना लिहिता येतो आता आणखी पुढचं उदाहरण आपण पाहूया उदाहरण तुम्हाला आता नक्की समजलं असेल आणखी पुढच्या उदाहरण पाहिल्यानंतर तुम्हाला झटपट काही गोष्टी लक्षात येईल तीन नंबरचं उदाहरण काय आहे पा बारा छेद एकोणीस त्यानंतर बारा छेद पंचवीस बारा छेद एकोणतीस अरे बारा छेद सदतीस
याच्यात आपल्याला काय सांगितलंय, हे ग्रंथ चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपग्रंथ आहे. आपल्याला त्याचे पर्याय पहा, पहिला पर्याय 12:19, दुसरा आहे 12:25, तिसरा आहे 12:29, चौथा आहे 12:17. आपल्याला याचा चढता क्रम लावायचा, यांचा चढता क्रम लावायचा म्हणजे आपल्याला आधी कोण लिहायचा, अवसर्ग आहे त्याचा छेद मोठा तोला म्हणजे 12:37 घेतला. 12:37 पेक्षा मोठा 12:1, 12:29 पेक्षा मोठा 12:25, 12:25 पेक्षा मोठ 12:1. आपल्याला विचारलंय काय, हा झालाय यांचा चर्चा. आपल्याला विचारलंय काय, शेवटून दुसऱ्या, शेवट म्हणजे शेवटून दुसरा कोण, हा पहिला झाला, दुसरा झाला, तिसरा विचारलाय, दुसरा 12:25 पर्याय क्रमांक 2 याच उत्तर. त्यानंतर आपल्याला अंश समान असलेल्या अंशाने अपूर्णांकाचा लहान मोठेपणा आपण पाहिला, त्यांचा चढता क्रम पाहिला, उतरता क्रम पाहिला. आता आपल्याला पुढे काय पाहिजे, का अंश मोठा, अंश मोठा पण छेद व अंश फरक एक असतरी आपण, ही खूप मोठी गंमत. अंश मोठा पण छेद व अंश फरक एक असतरी आपण, त्याचा पहा पहिलं उदाहरण आपण मी तुम्हाला आधीच सांगितलं की याच्यामध्ये मी वेगवेगळं करून ठेवलेलं आहे. परीक्षेत तुम्हाला असं काही सांगत नाही अंश मोठा पण छेद व अंश एक फरक असणारा, याच्यात मोठे मला सांगा. पण तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात राहण्यासाठी याला सुट्टा झुट्टा करून ठेवलेला आहे. उदाहरण काय आहे पहा, 7:7, 5:4, 9:8 आणि 7:5. याच्यात विचारले काय, पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता. आता याच्या सर्वात लहान काढण्याच्या दोन पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे. उदाहरण छोटा आहे, ही संख्या छोटा आहे म्हणून आपल्याला ते कळेल. त्याची पहिली पद्धत काय आहे का, पहिल्या पद्धतीने जर आपण गणित सोडवलं तर मी म्हणतो काही सेकंदामध्ये तुम्ही गणित सोडवा. सेकंदामध्ये गणित सोडवताना काय करतात, 7 अंश छेद 6 अंश आणि छेद याच्यामध्ये फरक आहे, 5 अंश छेद 4 अंश आणि छेद याच्यामध्ये फरक आहे, 1 4 हे सगळे अंशाचे काय आहेत, 9 छेद 8 याच्यामध्ये अंश आणि छेद याच्यात फरक आहे, 1 4 7 छेद 5 अंश आणि छेद याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे काय, अंश आणि छेद याच्यामध्ये असलेला फरक सगळ्यामध्ये सारखा आहे म्हणजे समान. मग यांच्यामध्ये मोठा शोधायचा, आता मोठा शोधताना काय करायचं पहा, मोठा शोधताना ही एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी जर आपली जमली करेल तर मोठं कोण आहे, तुम्हाला दाखवून घेतो, 9:8 6:5 तिरकन गुणाकार केला, 9 5 45 8 7 48 कोणता गुणाकार मोठा आला, दुसरा गुणाकार मोठा आला, म्हणजे कोणता अपूर्णांक मोठा आहे. आता याचे जुळला तुम्ही 7:7 आणि 4:5 यांचा तिरकन गुणाकार केला, 7 6 8 6 35 कोणता गुणाकार मोठा आला, दुसरा गुणाकार आला म्हणजे 5 6 म्हणजे 7:6 आणि 5:4
याच्यामध्ये मोठा आहे पाचशे चार, नऊ छे दहा आणि सहा छे पाच याच्यामध्ये मोठा आहे सातशे पाच. आता याची तुलना करू, याची तुलना करताना पाचा पाचा पंचवीस आणि सहावीस दोन चोवीस किंवा चार सहा चोवीस मोठं बरं पंचवीस मोठे पाच विचार. आता हे आपण यांच्यातला मोठा शोधला पाचशे चार, या सगळ्यामध्ये पाचशे चार हा पूर्णांक मोठा आहे. मग आता या पद्धतीने कसं शोधायचं का, अंश आणि छेद यांच्यातला फरक एक आहे, अंश आणि छेद यांच्यातला फरक एक असेल, अंश जर मोठा असेल तर लक्षात काय द्यावायचं, याचा अंश आणि छेदला तो सगळ्यात आणि ज्याचा अंश आणि छेद मोठा तो सगळ्यात लहान. म्हणजे आपण अंश आणि छेद सगळ्यात लहान पाच छेद चारचा म्हणजे तो मोठा, त्याच्यापेक्षा लहान अंश आणि छेद सहा आणि पाचचा दोन नंबर राहील, त्याच्यापेक्षा लहान सात छेद सहा हा तीन नंबर राहील, सगळ्यात लहान तो सगळ्यात आपल्याला मोठा दिसतो. हा सगळ्यात लहान झाला नऊ छेदा. म्हणजे आपल्याला याचा चंटाक्रम पंचक्रम अशा पद्धतीने मांडतोय. आपल्याला विचारलंय काय तर पुढील पैकी सर्वात लहान अपूर्णांक कोणता, पण मोठा शोधला तर लहान कोणता तेही शोधलं चर्चा होत्या पंचक्रमाने. लहान कोण आलं नऊ छेद, नऊ छेदा हा अपूर्णांक या मध्ये सर्वात लहान. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण पाहूया याच प्रकारचं. पुढल्या उदाहरणात काय पहा, अगे याच प्रकारचं आहे सोळा छेद पंधरा, दुसरा अपूर्णांक आहे तेरा छेद बारा, तिसरा आहे नऊ छेद आठ आणि चौथा आहे सहा छेद पाच. पुन्हा दहीने विचारलंय काय सर्वात मोठा कोण, पुन्हा या ठिकाणी अंश आणि छेद यांच्यातला फरक एक आहे, अंश सगळ्याचा मोठा आहे छेदापेक्षा फरक एक, अंश मोठा आहे अंश आणि छेद यांच्यातला फरक सगळ्या ठिकाणी समान आहे सारखा आहे एक आहे, एक पेक्षा वेगळा फरक मिळू शकतो. सर्वात मोठा कोण झाला ज्याचा अंश आणि छेद लहान तो सगळ्यात मोठा झाला सहा छेद पाच हा अपूर्णांक या ठिकाणी सर्वात मोठा आहे हे झालं या अपूर्णांकाचं उत्तर. त्यानंतर आपण तिसरं या प्रकारचं उदाहरण पाहूया, म्हणजे आपल्याला आणखीन जास्त सराव होईल का. तिसरं उदाहरण काय आहे तेरा छेद बारा, त्यानंतर सहा छेद पाच, नऊ छेद आठ आणि बारा छेद आठ. आणि विचारलंय का या उदाहरणामध्ये हे अपूर्णांक चढत्या क्रमाने घ्या, म्हणजे यांचा आपल्याला चढता क्रम घ्यायचा आहे. अंश प्रत्येक अपूर्णांकाचा अंश छेदापेक्षा मोठा आहे, अंश आणि छेद यांचा फरक एक आहे म्हणजे फरक समान आहे. मग यांचा चर्चाक्रम लिहिताना सगळ्यात लहान आधी आपल्याला लिहावं लागल, सगळ्यात लहान लिहायचा म्हणजे कोण ज्याचा अंश आणि छेद दिसायला मोठा आहे तो सगळ्यात लहान आहे तेरा छेद बारा. तेरा छेद बारापेक्षा मोठा कोण आहे बारा छेद अकरा, बारा छेद अकरापेक्षा मोठा कोण आहे नऊ छेद अकरा, आणि नऊ छेद आठ पेक्षा मोठा कोण आहे पहा. हे उदाहरण आपल्याला या आयडिया लक्षात राहिला पाहिजे, परीक्षेचे उदाहरण जर तुम्ही सोडायला लागले तर याला पाच मिनिट लागतात, पण या ट्रिपने जर सोडवलं तर पाच सेकंदामध्ये तुमचं उत्तर तयार होईल. हा झाला याचा चढता क्रम. पुढे आपल्याला जे पाहायचंय पहा, तो प्रकार असा आहे अंश व छेद समान फरक असणारे आपण समान फरक,
त्यातला पा पहिला उदाहरण आपण पाहूया 11:14 2:20 6:2 6:9 11:14 2:20 6:2 आणि 6:9 यांचा आपल्याला चढता क्रम लिहायचा आहे. यांचा काय लिहायचा चढता यांचा चढता क्रम लिहिताना अंश आणि छेद यांच्यातला जो फरक आहे या फरकाने आपल्याला उदाहरण सोडवता येत. अंश 18 आहे, छेद 14 आहे, फरक अंश 24 आहे, छेद 20 आहे, फरक 3:5 अंश 7:2 फरक 4 अंश 96:92 फरक 4 अंश 10 आहे सगळ्यांच्या छेदापेक्षा आणि अंश आणि छेद यांच्यातला फरक 4 हे समान आहे, वेगळा नाही. यांचा अंश आणि छेद यांचा फरक जर समान असेल तर यांचा चढता क्रम लिहिता. सगळ्यात आधी लहान आपल्याला लिहावं लागलं. इथे लहान कोण आहे? ज्याचा अंश आणि छेद तुम्हाला मोठा दिसतो तो लहान आहे. जे 96 त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? 2:26 अंशापेक्षा छेद मोठा आहे आणि त्याच्यापेक्षा मोठा कोण आहे? 2:26 पेक्षा 11:14 18:26 मोठा कोण आहे? तो तुम्हाला सगळ्यात लहान दिसतोय. 6:2 हा सगळ्यात मोठा आहे. हा झाला त्यांचा चढता क्रम. 96:92 2:26 11:14 6:2 दुसरं उदाहरण आपण पाहूया. या ठिकाणी आपण याचा चढता क्रम पाहिला होता. आता एक आपण उदाहरण चढत्या क्रमाचं पाहूया. म्हणजे आपल्याला दोन्ही पद्धतीमध्ये ते मांडता आलं पाहिजे. उदाहरण काय आहे पा? 15:10 17:12 41:36 आणि 95:9 आणि यांचं काय विचारलं आपल्याला? यांचा उत्तरता क्रम विचारलेला आहे. उत्तरता यांचा उत्तरता क्रम आपल्याला लिहायचा असेल तर काय करावं लागेल? आधी मोठा शोधावा लागेल, त्याच्यापेक्षा लहान शोधावा लागेल, त्याच्यापेक्षा लहान शोधावा लागेल आणि सगळ्या शेवटी सगळ्या. आपण जी पद्धत पाहत आहोत का, अंश व छेद समान फरक असणारी आपण मानतो, इथं सुद्धा ही लागू होती. 15:10 अंश आणि छेद यांच्यातला फरक 5 17:12 अंश आणि छेद यांच्यातला फरक 5 41:36 फरक 5 95:9 अंश आणि छेद यांच्यातला फरक सगळ्यांचा अंश आणि छेदाचा फरक 4 अंश आणि छेदाचा फरक सारखा आहे. आपल्याला यांचा उत्तरता क्रम लिहायचा आहे. म्हणजे आपल्याला सगळ्यात मोठा आदेश लिहायचा. सगळ्यात मोठा कोण? ज्याचा अंश आणि छेद लहान आहे तो सगळ्यात मोठा. म्हणजे 15:10 पेक्षा लहान 17:12 17:12 पेक्षा लहान 41:36 आणि सगळ्यात लहान कोण? 95:9 काही सेकंदामध्ये आपण याचा उत्तरता क्रम लिहिला आणि आपल्याला याचं उत्तर आता तुम्हाला आतापर्यंत जे शिकवले उदाहरण होते हे उदाहरण कोणत्या तरी ट्रिक मध्ये बसत होते. उद्या सुद्धा माझा तास असेल आणि उद्याच्या तासामध्ये सुद्धा या अशा पद्धतीच्या काही ट्रिक आहेत ते आपण वापरणार आहोत. आज आपण औषधिक पाहिलं, उद्या आपण छेदाधिक पाहणार आहोत. आता काही असे वेगळ्या प्रकारची उदाहरणं असतात किती कोणत्या ट्रिक मध्ये बसत ती उदाहरणं कोणत्या ट्रिक मध्ये बसत नाही की आपल्याला मी आधी जे तुम्हाला सांगितलं दशांश अपूर्णांक पद्धत असेल, तुलना करण्याची पद्धत असेल, तुम्ही त्या पद्धतीने ते उदाहरण सोडावे.
उदाहरण काय आहे पा, तुझं उदाहरण पा, वेगळे उदाहरण आहे त्याचा. पुढील आपण अंगातील सर्वात मोठा अंक बोल. तर पर्यायाने दिले आणि पर्यायात तुम्हाला विचारले की याच्यातला मोठा पूर्णांक कोणता आहे तो आपल्याला शोधायचा. एकोणीसशे सहा पर्याय दुसरा आहे पण एकवीसशे चार तिसरा आहे बाराशे पाच चौथा आहे एकवीसशे चार. एकोणीसशे सहा एकवीसशे चार बाराशे पाच आणि एकवीसशे पाच याच्यात आपल्याला सर्वात मोठा पूर्णांक शोध. याला सुद्धा आपण लिखने सोडू शकतो. मी याला खाली लिहून घेतलं एकोणीसशे सहा एकवीसशे चार बाराशे पाच आणि एकवीसशे पाच मोठा शोधायचा. आणि या दोन चेतुला करतो या दोन चेतुला करूया. एकोणीस ही चार ला मुलं पहिला गुणाकार एकोणीसशे शहात्तर दुसरा गुणाकार एकवीसला सहा म्हणला सहा याचा सगळे बारा हा गुणाकार पोटामध्ये आता दुसरा या दोन मध्ये तुलना केली पहिला गुणाकार बारा पंचवीस सात दुसरा गुणाकार एकवीसला पाच ने गुणला पाच एक पाच म्हणजे दहा साठ पेक्षा एकशे पाच म्हणजे आपल्याला मोठा शोधायचा. एकवीसशे चार याच्यामध्ये हा मोठा आहे त्याच्यामध्ये एकवीसशे पाच हा मोठा आहे. आपण पहिलं उदाहरण जे पाहिलं त्याच्यातच ऊन बसलं कोण आहे औंश सारखे येतं. तरी आपण जी पद्धत आपली चालू आहे त्यांनी पाहूया. पहिला गुणाकार केला पाच एक पाच पाच दोन दहा दुसरा गुणाकार केला चार एक चार औंश सारखे आहे ज्याचा जे जाण तो मोठा झाला. या सगळ्यामध्ये मोठा कोण आहे एकवीसशे चार पर्यायामध्ये आपला आहे एकवीसशे चार पर्याय. पुढला उदाहरण पाहूया आपण पुढलं उदाहरण काय पा तीन चेक पाच तीनशे दोन तीनशे चार आणि तीनशे चार लेखी उदाहरण आहे म्हणून याला यामध्ये घेतलेलं आहे. आणि यामध्ये काय विचारलंय या अपूर्णांकाची उत्तरत्या क्रमाने मांडणी केली असता सर्वात मोठा पूर्णांक व सर्वात लहान अपूर्णांक यांच्यातला फरक आहे. आपण यांची उत्तरत्या क्रमाने मांडणी करूया. उत्तरता क्रम उत्तरता क्रम मध्ये आधी सगळ्यात मोठा अंशसारखे येतात मोठा गोल त्याचा छेदला मोठा तीनशे दोन तीनशे दोन पेक्षा लहान तीनशे पाच तीनशे पाच पेक्षा लहान तीनशे सात तीनशे सात पेक्षा लहान हा झाला यांचा उत्तर. पण उदाहरण घेण्याचं आपलं काही संपलेलं नाही. सर्वात मोठा सर्वात मोठा आणि सर्वात लहान सर्वात लहान यांच्यातला आपल्याला फरक काढायचा आहे. म्हणजे दाखल काय करावं लागेल तीनशे दोन तीनशे आठ याची वजा वाटत हा झाला यांच्यातला फरक काढायचा. आता याचा छेद दोन आहे याचा छेद आठ आहे. आपण आधी पाहिलं तर छेदाचा लसावी काढायचा आणि छेद सर्वे करायचे. दोन आणि आठ दोन आणि आठ यांनी भाग जाणारी लहान लहान संख्या आहे आठ. मी तिला दोनाने जातो आठने जातो म्हणजे लसावी आला मी तर छेद दोन आहे मला त्याचा छेद आठ करायचा म्हणजे चार ने गुणावा लागतो. छेदाला चार ने गुणला म्हणून अंशाला चार ने गुणावा याचा छेद आठ आहे. तुम्हाला आठच ठेवायचं म्हणजे येत नाही छेदाला गुणावा लागतो अंशाला येत नाही गुणावा लागतो. हा गुणाकार आला चार त्रिक बारा चार मध्ये आठ वजा तीन एक तीन आठ आठ
छेद सारखे छेद सारखे झाल्यानंतर छेद समान असताना विविध असतील वजाबाकी असतात. छेद सारखे असतील तर फक्त त्यांच्या अंशाची तर वजाबाकी आहे. आपण वजाबाकी करणार 12 वजा 3 म्हणजे याचा अंश आणि याचा अंश यांची वजाबाकी केली. छेद तदाच राहिला 8 याचे काही करायचं नाही. 12 तून 3 गेले 9 9 छेद 8 पण आता गंमत अशी झाली आपल्या समोर जे पर्याय दिलेत का पर्याय पहिला आहे 8 छेद 16 दुसरा आहे 16 छेद 6 तिसरा आहे 3 छेद 6 आणि चौथा आहे 1. आपलं उत्तर आलं 9 छेद 8 हे पर्याय नाहीये असं आपल्याला वाटत असं आपल्याला वाटतं. परंतु आपण मी काय म्हटलं की अपूर्णांक आपल्याला समजून घ्यायचे व अपूर्णांकाचं बेसिक जर आपल्याला समजलं तर त्या बेसिक मध्ये आपल्याला सहज कळेल जर आपण त्याच्या अंशाला आणि छेदाला जर जोडणी करून तर याचा गुणाकार येतो 18 मुद्रे आणला आणि 18 जर जोडणी करून तर येतो छेद येतो 16. 18 छेद 16 आपल्या पर्यायामध्ये आहे मोठे राखणे त्याचा सांग म्हणजे आपण 18 छेद 16 आपल्या पर्यायामध्ये आहे म्हणून येतो उत्तर. अशा पद्धतीने हे उदाहरण आपल्याला येत असून सुद्धा आपण कधी कधी गडबडत जातो कधी कधी फसतो आपल्याला वाटतं की हे उदाहरण मला येणार नाही मग आपण त्या ठिकाणी घाबरलं की ते उदाहरण आपल्याला येत नाही. उदाहरण येणं एकदम सोपी गोष्ट आहे फक्त आपल्याला ते समजलं पाहिजे समजल्या गणितात आपल्याला कोणती गोष्ट आवडू शकतात नाही. त्यानंतर आपण कुठलं उदाहरण पाहणार आहोत का 17 छेद 8 चौकट 23 छेद 7 17 छेद 8 चौकट 23 छेद 7 आणि काय विचारलं त्यांनी पर्याय दिलेत का पर्याय 1 पर्याय 2 पर्याय 3 पर्याय 4 आणि गणित काय आहे चौकोनाच्या जागी कोणते चिन्ह येईल. पहिल्या चिन्हात पर्याय पहिला आहे पण त्यापेक्षा मोठा त्यापेक्षा लहान बरोबर आणि ते चौथं चिन्ह आहे बरोबरच्या चिन्हावरती अशी स्थिती रेष मारली की याचा अर्थ त्याच्या बरोबर नाही म्हणजे इंग्रजीमध्ये त्याला म्हणायचं नॉट इक्वल टू हे आपल्या लक्षात असलं पाहिजे. चौकोन झाला की आपल्याला त्या चार पर्यायापैकी चिन्ह लिहायचे. तुम्ही आधी शिकलाच आहात एकदम सोप्या पद्धतीने जाऊया याचा कीर्तन गुणाकार करूया. 17 ला 6 ने म्हटलं 7 6 42 44 4 6 6 6 4 पहिला तिरकन गुणाकार आला 102 दुसरा तिरकन गुणाकार काय पा 23 8 3 24 4 2 16 18 107 दुसरा गुणाकार मोडा म्हणजे या ठिकाणी 17 छेद 8 पेक्षा 23 छेद 8 हे मोठे आहे हे चिन्ह हे चिन्ह आहे आपलं 2 याचा उत्तर झालं पा पर्याय क्रमांक 2. पुढचं उदाहरण आपण पाहणार आहोत ते त्यानंतर आणखी एक उदाहरण पाहिल्यानंतर आजच्या तासाला आपण थांबणार आहोत परंतु पुढचं उदाहरण समजून घेणं अत्यंत महत्वाचं आहे ते उदाहरण आपल्याला आलं पाहिजे. थोडस चॅलेंजिंग नसलं तरी त्याची जी पद्धत आहे ती जर आपल्याला समजली तर आपल्याला एक कळेल. हे उदाहरण पाहूया आधी आपण 4 छेद 3 ही रीत असं 4 छेद 3 6 वेळा घेतो 4 छेद 3 बेरीज 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 4 छेद 3 आणि काय विचारलंय बरोबर किती. पर्याय 1 दिलाय 24 छेद 11 पर्याय 2 दिलाय 20 छेद 3 पर्याय 3 दिलाय 24 छेद 9 पर्याय 4 दिलाय 8. इथं गडबड काय होते पहा गडबड अशी होते की आपण अंशाची बेरीज करतो छेदाची बेरीज अंशाची बेरीज केली छेदाची बेरीज केली तर 24 आणि छेदाची बेरीज केली 18
आपल्याला चोवीसशे दाखापर्यंत आहे आपण होतो पर्याय क्रमांक आहे असं काही बोलले हे आपलं आपल्याला माहित आहे या सगळ्यांचा छेद समान आहे तीन आहे तो आधी मांडून घेतो आणि औषधे बेरीज केली औषध काय सगळं चार आहेत तिथे तर सहा वेळा तीन चार पाच चार 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 सहा वेळा याची बेरीज चार 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 आठ चक्री बारा चारशे सोळा चार चोवीस चोवीसशे तीन हे झालं याचं उत्तर तुमच्या पेपरात म्हणतात चोवीस ते तीन हे तर पर्याय नाही येत मग आता याचा अतिसंस्कृत अतिसंस्कृत द्यायचं म्हणजे काय छेदाने अंशाला भाग द्यायचा किंवा छेद आणि अंश यांना भाग देणारे कोणतरी संख्या असतो छेदाला भाग केला एकाचा तीन एक तिनाने भाग दिला भाग केला एकाचा छेदाला तिनाने भाग दिला म्हणून अंशाला सुद्धा तिनाने दिला भाग केला आकाचा उत्तर आलं आठ छेद आठ छेद एक पण पर्याय नाही पूर्णांकामध्ये आपण कोणती संख्या जर लिहिली तिला जर छेद नसेल तर तिचा छेद एक आहे असं आपण गृहित हे गृहित धरायचं असत म्हणजे याचं उत्तर आठ छेद एक म्हणजे काय आठ आपलं उत्तर आलं शेवटचं उदाहरण आपल्याला माहिती तर तीन उदाहरणामध्ये घेतला त्या ठिकाणी मी सर्वांचे आभार मानतो उद्याही मी साथ येणार आहे छेदाच्या कापणाकावरती गेलेला आहे वेगवेगळ्या तुमच्या समोर आधार आहे उद्या शनिवारची शाळा तयार झाली तरी तासाचा वेळ मात्र आत्ताच आहे त्या वेळेत शाळेला गेल्या थोडासा उशीर होतो परंतु काही हरकत नाही आज सुद्धा शाळेचा कारण की सगळे शिक्षक आणि तुम्ही सगळे विद्यार्थी शाळेत तुम्ही शाळेत येण्याची कारण की तुम्ही विद्यार्थी म्हणजे या जिल्ह्याची क्रीम आहे आणि तुम्ही जे सांगताल तुमच्या अंगामध्ये असणारे तुम्ही तुम्ही तुमच्या गावात शाळेत तुम्ही चांगला सांगता म्हणून ते ऐका तुम्ही चांगला सांगण्याचा प्रयत्न करा शाळेच्या करून घ्या आणि तुम्हाला शाळेत मिळणार आहे त्या ठिकाणी मी थांबतो धन्यवाद या ठिकाणी आजच्या या तासासाठी आदरणीय शेळके सरांनी गेल्या एक तासामध्ये गणित या विषयामध्ये अपूर्णांक जो घटक घेतला त्याच्यावर अत्यंत चांगले उदाहरण घेऊन या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. मी शिक्षण विभाग पंचायत समितीच्या वतीनं आदरणीय शेळके सरांना धन्यवाद देतो. त्याचबरोबर आपले तंत्रज्ञ शिक्षक